नाशिकचं मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा वादात अडकलंय. तुरुंगामध्ये चक्क सुपारी घेऊन हत्या होत असल्याचा आरोप झालाय. एखाद्या कैद्याचा नैसर्गिक मृत्यू दाखवून किंवा दुसऱ्या कैद्याच्या करवी असे प्रकार होत असल्याची शंका व्यक्त होतीये. धक्कादायक बाब म्हणजे खुद्द तुरुंगातल्या एका कर्मचाऱ्यानं हे गंभीर आरोप केलेत. त्यांनी अनेकदा याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतलेली नाही. नाशिकचं कारागृह झालंय की खुनाचा अड्डा असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे. बघूया झी 24 तासचा यावरीलच हा स्पेशल रिपोर्ट. हे नाशिकचं मध्यवर्ती कारागृह आहे की खुनाचा अड्डा असा प्रश्न निर्माण झालाय. जेलमध्ये असलेल्या कैद्यांची सुपारी घेऊन हत्या केली जात असल्याचा गंभीर आरोप झालाय. हा आरोप दुसरा तिसरा कोणी नाही तर स्वतः तुरुंगातल्याच एका कर्मचाऱ्यानं केलाय. हे रेंजचे जे डीआयजी आहेत राजेंद्र धामणे आणि त्यानंतर संबंधित अधीक्षक या कारागृहाला जे अधीक्षक येत आहेत यांचे घोटाळे हे वारंवार चालूच आहेत. त्यानंतर मोबाईल प्रकरणं चालू आहेत. दहशतवादी सोडून देण्यात आलेले आहेत. अनेक गंभीर प्रकरणं या ठिकाणी होत आहेत. खंडण्या घेऊन मर्डर होत आहेत आतमध्ये. अनेक गंभीर प्रकरणं या ठिकाणी होत आहेत. खंडण्या घेऊन मर्डर होत आहेत आतमध्ये. अनेक गंभीर प्रकरणं या ठिकाणी होत आहेत. खंडण्या घेऊन मर्डर होत आहेत आतमध्ये. बुरकुल यांनी याबाबत अनेकांकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याची त्यांची तक्रार आहे. दिनांक 7/5/2018 पासून तर आजपर्यंत मी 9 तक्रारी माननीय राज्यपाल महोदय, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री, प्रधान सचिव, अप्पर पोलीस महासंचालक, खातेप्रमुख पोलीस महासंचालक आणि या रेंजचे डीआयजी तर याबाबत मी तक्रारी केलेल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत त्यांनी मला काही कोणत्याही प्रकारची त्यात दखल घेतलेली नाही आहे. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांकडे अनेकदा लेखी तक्रारी केल्याचा आरोप अनिल बुरकुल यांनी केला असला तरी त्याची अद्याप दखल घेतली गेलेली नाही. खरं तर कोठडीमध्ये अशा प्रकारे झालेल्या मृत्यूंची सखोल चौकशी व्हायला हवी कारण कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष किंवा हितसंबंधांमुळे हे प्रकार घडत असल्याचं कायदे तज्ज्ञांचं मत आहे. हे कैद्यांचे मृत्यू म्हणा किंवा त्यांच्यावरती होणारे हल्ले वगैरे या गोष्टीमध्ये काही तिथल्या ठिकाणचे जे कर्मचारी, रक्षक कर्मचारी वगैरे आहेत त्यांनी सतर्कतेने आणि यांनी आपल्याला होणाऱ्या परिणामांची जाण ठेवून त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे ड्युटी करायला पाहिजेत. कारण त्यांना माहिती आहे की अशा प्रकारच्या काही गोष्टी झाल्या तर त्या ठिकाणी असलेला जो कर्मचारी आहे त्याला जबाबदार धरला जातं. त्यामुळं त्या कर्मचाऱ्यांनी त्याबाबत सतर्कता घेतली पाहिजे. अनेक गंभीर प्रकरणांमध्ये आरोपी किंवा दोषी असलेले अनेक जण नाशिक कारागृहात आहेत. त्यांना कायदा योग्य ती शिक्षा देईलच पण कायदा हातात घेऊन अशा प्रकारे त्यांना संपवलं जात असल्याचा आरोप झालाय. तो देखील कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याकडूनच. सरकारनं याची गांभीर्यानं दखल घ्यायलाच हवी. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.